खामगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार तथा भाजप जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी 13 जून रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालय आढावा बैठक घेतली. राज्यात नुकतीच कोरोनाची दुसरी लाट पसरली असून येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शासनाचे संकेत दिले आहे. यामुळे येत्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवा सतर्कसोबतच भविष्यात उद्भवणाऱ्या या परिस्थितील देखणीसाठी खामगाव येथे महाराष्ट्रातील तालुकास्तरीय RT-PCR लॅब सुरू होणार आहे. त्याची आमदार आकाश पुणकर यांनी पाहणी केली. या रुग्णालयाची दररोज 1000 रुग्णांची चाचणीची क्षमता आहे. त्यामुळे RT-PCR रिपोर्ट आता मिळेपर्यंत सदर करून संसर्ग झालेले रुग्ण अनेकांना संपर्कात येत असून परंतु आता तात्काळ रिपोर्ट मिळाल्यामध्ये सदर रुग्णांचे वर्गीकरण करून कोरोना संसर्गात वाढ होणारी वाढ आटोक्यात आणणे शक्य होईल. यासोबतच कोरोना संसर्गाच्या रुग्णांची देखील उशिरा रिपोर्ट मिळाल्यामुळे होणारी रुग्णांची घालमेल थांबणार आहे. तसेच येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णांना कोरोना काळात लागणारी ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत ऑक्सिजन प्लांटमधून दर मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार असून येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लागणारी ऑक्सिजनची गरज यातून भागवली जाणार आहे. आपल्या खामगाव सामान्य रुग्णालय इथे आता हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट लागलेला आहे आणि तो आता 1-2 दिवसात कार्यान्वित होईल. त्याची 500 लिटर पर आवरची क्षमता आहे आणि आता आपल्याजवळ हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट, लिक्विड ऑक्सिजन व जम्बो सिलेंडरने ऑक्सिजन असे 3 मार्गाने आपण ऑक्सिजनची व्यवस्था करू शकतो. त्याचप्रमाणे खामगाव सामान्य रुग्णालय इथे नवीन RT-PCR लॅब चालू करत आहे. आपण पहिले ट्रूनेट लॅब होती, तर तिचं अपग्रेड RT-PCR लॅबमध्ये झालेलं आहे. आता 1000 सॅम्पल रोज चेक होतील अशी क्षमता त्या लॅबची आहे आणि ते पण काही येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित होईल. तसेच आपण बालरोग आयसोलेशन कक्षाची पण स्थापना केलेली आहे.